कारण काय म्हणतात, माणसाकडे युनिव्हर्सिटी घरात असली तर माणसानं दुसऱ्या क्षेत्रात सॉरी दुसऱ्या कॉलेजला जायची त्याला काही गरज पडत? हा, जे जे काही आपल्याला दुसऱ्याकडनं घेता येईल, कारण ज्ञान आहे, हे ज्ञान जिथं जसं ज्या पद्धतीनं मिळतं त्या पद्धतीनं घ्यायचं असतं. फक्त एवढंच का त्याच्याकरता पहिला आपले प्रयत्न असणे गरजेचे. एकदा आपले प्रयत्न असले का जिथं जिथं ज्ञान दिसतं तिथपर्यंत आपण जायचं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आणि बाबा जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतं त्या त्यावेळी मला जे जे बोलायचं असतं ते त्यांना अगोदरच माहिती असतं. काय म्हणतात ते इंटरनल बॉन्डिंग आहे. आणि त्याच्यामुळे ते पटकन बघा, माऊली म्हणते का उचोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे हेच करी. तुम्ही पहिल्यांदा जे धन मिळवायचं ते उत्तम पद्धतीने मिळवलेलं पाहिजे. अन्यायोपार्जितम धनम चालत नाही. अन्यायानं जर मिळवलेलं धन असेल, स्वतः उद्धव पण सांगतो अन्यायानं मिळवलेलं धन असेल तेव्हा भागवतामध्ये, तर अन्यायानं मिळवलेलं धन चालणार नाही. तुम्ही जे जे धन मिळवता ते स्वतःच्या स्वकष्टार्जित असलं पाहिजे. आणि हे फक्त आपली सनातन संस्कृती सांगते असं नाही, हजला जायचं असेल ते पण त्यांच्या कष्टानं मिळवले असेल तरच जाता येतं, नाही तर जाता येत नाही. आपल्याला बघ, पण आपल्याला गंगा सागरला जायला ना काशीला जायला कोणतं पण चालतं, कोणी फुकट नेलं तरी विठ्ठल. माऊली सांगते का जे धन तुम्ही मिळवता ते नुसतं आपल्याकडे ठेवायचं नाही, त्याचा त्याच पद्धतीनं विनियोगही करता आला पाहिजे. गुजरात त्यांच्या याच्यात बघायला गेले तर 10% ते बाजूला काढून ठेवतात. 10% आपला आपण किती काढतो माहिती नाही, पण दान करत असताना एक छोटासा विचार भागवतामध्ये आला आणि नृगराजाचं व्याख्यान आलेलं आहे. या नृगराजाच्या व्याख्यानामध्ये सांगत असताना भगवंत सांगतो, अरे तुला काढायचं असेल तर जास्त नाही, जर तू जेवण बनवतो तर जेवण बनवण्याच्या अगोदर फक्त एक वाटी धान्य तू दररोज बाजूला काढून ठेव. दररोज जर तुला 1000 रुपये तू कमवतो तर त्याच्यातले फक्त 20 रुपये तू दररोज बाजूला काढून ठेव. हिंदू पंचांगाप्रमाणे 355 दिवस दरवर्षात येतात. किती? 355. या 355 दिवसामध्ये आता आपल्याकडचा जो उत्सव आहे हा 3.5 किंवा 4 दिवसाचा आहे, बरोबर आहे. आज यावर्षी 2.5 दिवसाचा आहे, पण याच्या अगोदर कदाचित 3.5 दिवसाचा असेल. 3.5 दिवसाचा आहे म्हणजे 4 दिवस आपले बाजूला सोडून द्यायचे, तरी आपल्याकडे 351 दिवस होते. 351 दिवसामध्ये आपल्याकडं 7020 रुपये दररोज जमा होतात जर आपण दररोज 20 रुपये बाजूला काढले तर. आणि 7020 रुपये जर तुम्ही इथं दान करायचे म्हटले तर एक पंग तिथं आरामात होईल सत्यजी. पण आपलं कसं असतं, आपण दररोज बाजूला काढत नाही. 20 रुपये दररोज बाजूला काढले तर ते एका दिवसात द्यायला आपल्याला भारी पडणार नाही, कारण त्याच्या 1 दिवस अगोदर फक्त फोडायचा आहे गल्ला, फोडून ते इकडे आणून द्यायचे. पण जे आपलं तसं नाही ना, आपण काय असेल ते एकदाच, त्याच्यामुळे ते 7000 नाही 700 देताना पण जीवावर येतात. लक्षात घ्या, नृगराजाच्या याच्यात सांगितलेलं आहे का तुम्ही जे जे धन किंवा जे जे काही दान करता त्याच्यानं तुम्हाला, तुम्ही जर धन दान केलं तर तुमच्या धनाला शुद्धी प्राप्त होत असते. तुम्ही जर स्वतः सेवा करायला गेलात तर तुमच्या देहाला शुद्धी प्राप्त होत असते. आणि तुम्ही जितका काळ तिथं व्यतीत करता हा सगळा काळ तुमचा शुद्ध होत असतो. नवे नवे तुम्हाला तो पुढच्या याच्यात बोनस म्हणून प्राप्त होत असतो. म्हणजे जगणं जर 55 वर्ष असेल तर 55 वर्ष अधिक जितका काळ नामस्मरणात गेला तेवढा एक्स्ट्रा आपल्याला जगायला मिळतो. विठ्ठल